हा निकाल लागलेला आहे। साधारण 18 पैकी 12 जागा या माझ्या पॅनलच्या निवडून आलेल्या आहे। खरं तर 18 जागा आल्या असता, परंतु आपल्याला सगळ्यांनी आपण मीडियाला टीव्हीवर दाखवलेलं आहे की जे त्र्यंबकेश्वरचे जे मतदार होते ते 5 स्टारमध्ये ठेवले 3 दिवस मुक्कामी, 3-4 दिवस, आणि त्यांना ज्या पद्धतीने मतदान धमकावून करून घेण्यात आलं आणि म्हणून हे माझे 4-5 सीटं त्या ठिकाणी गेले, नाहीतर संपूर्ण 18 च्या 18 पॅनल टू पॅनल या ठिकाणी माझ्यावाले निवडून आले असते। पण मी मतदारांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की 12 सीटं ही मेजॉरिटी ही आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले 30 वर्षापासून मी या ठिकाणी आणि पुन्हा 5 वर्ष काम करण्याची संधी या ठिकाणी सगळ्या मतदारांनी मला दिली, त्याबद्दल मी सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो। शंभर टक्के याचा परिणाम आमदारांनाच केला। त्याच त्र्यंबकेश्वरचे 375 मतदान त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातले होते आणि तीच परिस्थिती जवळजवळ 325 मतं हे त्र्यंबक तालुक्यातले त्यांनी 5 स्टार हॉटेलला साधारण ठेवलेले होते आणि त्याच मताला त्या ज्या पद्धतीने खोसकरांना केलं त्याच पद्धतीने त्यांना पार मतदान होईपर्यंत त्यांची माणसं त्यांची दमदाटी त्या ठिकाणी केली आणि म्हणून ते 5 सीटं निवडून आले, नाही तर 5 सीटं निवडून आले नसते। नाही, माननीय आमदार आमचे खोसकर साहेबांनी त्या ठिकाणी तक्रार केली आहे, मी निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे का काय खर्च या 5 स्टार हॉटेलचा झालेला आहे, कोण उभे राहिलेले आहे, काय काय झालेलं आहे आणि त्या उमेदवारांनी तिथं खर्च कसा केला हा हिशोब आपण मागावा असं लेखी पत्र मी स्वतःच कालच निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। जे 3 बिनविरोध आहेत ते तुमच्या सोबत हो तिन्ही माझ्या समोर एक हेच पुढे इथे इकडे होते ना आलेले जगदीश हा इकडे हे संदीप पाटील आहे, सीपी शेठ या सीपी शेठ आहे, जगदीश आहे, सगळे आम्ही ते पॅनलमध्येच सगळे निवडून आणलेले होते। त्यामुळं ती कुठलीही आपण शंका त्या ठिकाणी कोणी घेऊ नये एवढी माझी आपल्याला विनंती। हे बघा आता हे चंद्रकांत निकम, हे जगदीशजी आपसुंदे, इकडे संदीपजी पाटील, संदीपजी पाटील, अजून अजून तुम्हाला काय इतर कुठला नाही बाजार समिती येस चर्चेत राहते। आता आपण 5 वर्षासाठी आलेले आहात, कुठलं विधेयक काम होईल आणि जे मागे जे झालं त्याचं काय नाही? आता जे मागं झालेलं आहे ते चालूच राहणार आहे। ज्या मागच्या ज्या वेळेस जे काय आरोप केले हे केले आम्ही केले त्याची चौकशी वगैरे चालू आहे, ती निष्पन्न आपल्याला थोड्या दिवसामध्ये आपल्यासमोर येईलच। परंतु जे काम संस्थेचं आपल्याला आठवत असं 30 वर्षामध्ये मी ही संस्था 15 लाख रुपये उत्पन्न असणारी संस्था ही 1800 कोटी रुपये आज त्या ठिकाणी उलाढाल होती आहे आणि साधारण 1000 कोटीच्या प्रॉपर्ट्या या आदरणीय कैलासवासी आपले विलासरावजी देशमुख, आदरणीय माझे नेते शरद पवार साहेब आणि सन्माननीय अजितदादा यांच्या प्रयत्नातून सगळ्या जमिनी मी ॲक्विजिशन करून या प्रॉपर्ट्या मार्केट कमिटीला घेतल्या आणि त्या डेव्हलप करण्यात आलेल्या आणि अजून मला गिरणारा मार्केट असेल किंवा पेठ मार्केट असेल या दोन्ही ठिकाणी नवीन मार्केट अजून चालू करायचे ते या 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहे। आता तुम्हाला याच्यावरून फक्त ग्रामपंचायतीचाच तुम्ही अनुभव घ्या का ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात अर्क उमेदवार राहता आणि सोसायटीमध्ये सुद्धा सगळ्यात अर्क उमेदवार हे निवडून येतात। फक्त त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सगळे आदिवासी असल्यामुळे त्या ठिकाणी थोडा परिणाम त्या ठिकाणी झाला, नाहीतर आपल्याला ह्या मतदारसंघातले इतके म्हणजे ग्रामपंचायत 1000 मनुष्य सदस्य निवडून येतो आणि म्हणून ह्या सगळ्यांनी मतदान करून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी आपण अनुसूचित जातीत बघितलं असं 351 मताच्या फरकाने ग्रामपंचायतीत आमचा माणूस निवडून आला। नाही ते काय ठीक आहे त्याची इच्छा होती उभं राहायचं, परंतु दोन भाऊ
एका संस्थेमध्ये उभे राहू नये ही प्रामाणिकपणे पूर्वीपासून माझी इच्छा होती आणि म्हणून त्याला सांगितलं तो उभं राहू नको, परंतु तो राहिला। शेवटी जनतेला सुद्धा हे पटत नाही, ठीक आहे तिकडे नवरा बायको उभे राहिले पण हे त्र्यंबकेश्वर नसतं तर त्याचा परिणाम आपल्याला दिसला असता। ओके चला, मला ह्या ठिकाणी माननीय खोसकर आमदार होते, माननीय झिरवाळ साहेब होते, सन्माननीय आमचे सर्वस्थायी आयरे होत्या, सन्माननीय विजयजी करंजकर होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख।